पंचशीला रज्जू भाऊ बाळासाहेब महेंद्रा एकूण अशा या मुला बाळांना आपला जन्म दिला त्यांनी पंडितराव बाबासाहेब प्रपंचकरात यांना जन्म दिला यांचा प्रपंच त्यांच्यासह प्रपंच करून आपल्या मुलींचं आपल्या मुलांचं भविष्य घडून पुंडलिक बाबासारखा एक असा कणखर माणसासोबत आपला प्रपंच हलाकीच्या परिस्थितीमध्ये डोंगर खंडाळ्यापासून सुरू केला आणि बुलढाण्यामध्ये 80च्या दशकात ते आले. 80च्या दशकात आल्यानंतरचा काळ आम्हाला आठवतो. त्या परिस्थितीमध्ये त्यावेळेसही फार परिस्थिती अशी हलाकीची म्हणजे फार अशी मजबूत जरी नसली परंतु हलाकीच्या परिस्थितीमध्ये या दोघांचं पुंडलिक बाबासोबत त्यांनी आपल्या नातेवाईकांच्या सोबत राहून जे प्रेमाची मायेची ममतेचं स्वरूप यांनी आपल्या नातेवाईकामध्ये करत सगळ्यांचं एक असा बुलढाण्यामध्ये जर कोणी आलं तर सगळे एकीकडे या ठिकाणी यायचे. नातेवाईक नातेसंबंध येणं हे स्वाभाविक आहे परंतु या कुटुंबाची एक नाळ अशी वेगळी अशी होती की याकडे सामाजिक चळवळीतल्या इतर नेत्या कार्यकर्ता यांचाही साथ उघडा होता. आजच्या आमच्या माता भगिनींनी बाबासाहेबांच्या विचारातून कोणी कलेक्टर घडवला कोणी तहसीलदार घडवला कोणी वेगवेगळा अधिकारी घडवण्याचं काम आमच्या आजच्या सुशिक्षित माता करत आहेत. परंतु गीताईच्या काळातल्या ज्या माता होत्या त्या मातांनी बाबासाहेबांच्या चळवळीतल्या कार्यकर्त्यांना घडवण्याचं काम केलेलं आहे. एखादी चांगली गोष्ट करण्यासाठी फार शिक्षितच असायला पाहिजे असा काही भाग नाही. त्याबद्दल गीताईंचं जर आपण उदाहरण जर द्यायचं झालं तर गीताई फार शिकलेल्या नव्हत्या परंतु बाबासाहेबांच्या विचारांना प्रेरित असलेल्या प्रभावित असलेल्या या मातेनं आपल्या 6 मुलींना संस्काररूपी बनवलं. 3 मुलावर एक चांगले संस्कार टाकून त्या विचाराच्या चळवळीमध्ये आपल्या मुलांना चांगलं मार्गदर्शन केलं आणि त्या मार्गदर्शनातून आमचा रज्जूसारखा एक चांगला चळवळीचा खंदा कार्यकर्ता नव्हे तर चळवळीतला एक असा प्रभावी माणूस या कुटुंबामध्ये निर्माण केला की आमच्यासारखा कार्यकर्ता जिल्ह्यातल्या कोणत्याही भागातून आला तर त्याची कोणतीही गरज असली मग ती दवाखान्याची निकट असू द्या एखाद्या कार्यालयातली निकट असू द्या किंवा त्याला जाण्यासाठी भाड्याचे पैसे असू द्या इथपर्यंत चळवळीमधला काम करणारा कार्यकर्ता आमच्या गीताईने घडून या समाजाला दिला. आणि मला असं वाटतं की माझ्यासारख्या माणसापर्यंत जे संकट आले त्या त्या संकटामध्ये उभं राहण्याचं काम रज्जू आणि त्यांच्या कुटुंबातल्या सर्वांनी आमच्या आशाबाई असतील उषाबाई असतील यांनी सुद्धा आपल्या बहिणींनी सुद्धा चळवळीतल्या आलेल्या कोणत्याही माणसाचा कधी तिरस्कार केला नाही त्यांचा त्यांचा द्वेष केला नाही उलट त्याला जे जे काही करता येईल आम्हाला भाकर जरी मिळायचं जेवायचं असलं तर आम्ही कधी कोणत्या हॉटेलमध्ये गेलो नाही आलो तरी या ठिकाणी या माऊलीला चटणी भाकर करून आलेल्या सर्व चळवळीत चळवळीतल्या सर्व माणसाची माणसांना त्या ठिकाणी 2 घास घालून आपलं नैतिक कर्तव्य करण्याचं काम केलेलं आहे. तथागताच्या विचाराचे उपासक घडवण्याचं काम आमच्या गीताईने केल्यामुळं त्यांचं एक असं मोठं योगदान आपल्या या चळवळीसाठी आहे असं मी मानतो. म्हणून त्या निघून गेल्यानं चळवळीला मार्गदर्शन करणारी एक माता आमची या ठिकाणी हरवलेली आहे. त्यांच्या निमित्तानं ज्यांनी आपल्या जीवनातील जी जी कर्तव्य आहेत ती कर्तव्य आईंनी पार केलेली आहेत त्यांच्या मागे एक मोठा या सगळ्या मुलींचा मुलांच्या एक नातवंडाचा परिवार आहे. त्यांनी आपले नातवंडसुद्धा एक शिक्षित करून आपल्याला एक चांगला बाबा पुन्हा आपण सर्वच जणांनी मी या ठिकाणी परिवारातील सर्वांना त्यांच्या नातवंडांना नातींना मुलांना आणि सगळ्या जे आहेत त्यांचे जावई वगैरे आपण उद्यापासून कारण एकीकडं तथागताचा विचार सांगतो की एखाद्या गोष्टीचं जास्त दुःख केल्यानं ते दुःख वाढतं म्हणून आपण सर्वांनीच आईच्या दुःखातून मुक्त होण्यासाठी बुद्ध फुले शाहू आंबेडकरांचे विचार अंगीकृत करून केले तर या ठिकाणी हे नक्कीच आईचं दुःख आपल्याला फेलवण्याचा प्रयत्न या ठिकाणी माझ्या परिवार आंबरे परिवाराच्या वतीनं आमच्या उदयनगर येथील सर्व बौद्धोपासक बांधवांतर्फे माझ्या संघटनेच्या वतीनं मी या ठिकाणी शेवटची भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि फास्टो जय करतो.